नमस्कार, मी पूजा। होम स्टाईल कुकिंग मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। नवरात्री सुरू झालेले आहेत तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून नवरात्रीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। तर फ्रेंड्स, आज आपण एक गुजराती रेसिपी बघणार आहोत आणि ती म्हणजे खांडवी। तर तसं बघितलं तर खांडवी बनवणं हे खूप मेहनतीचं काम आहे, पण मी आज एका तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने आणि प्रेशर कुकरमध्ये खांडवी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर ही पद्धत खूप सोपी आहे, मेहनत पण खूप कमी लागते। तर चला बघूया आजची आपली रेसिपी। तर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेणार आहे अर्धा कप दही। हे दही थोडंसं आंबट आहे, जास्त आंबट नाही घ्यायचं आपल्याला। त्याच्यानंतर एक कप बेसन। हे बेसन शक्यतो आपण घरी दळलेलं घेऊ नये, जे बाहेरचं बाजारातलं असतं तेच घ्यायचं। त्याच्यानंतर एक चमचा आलं आणि मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ घालूया आणि पाव टीस्पून हळद घालूया। आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक कप पाणी आणि हे सगळं आपण मिक्सरला एक मिनटं फिरवून घेऊया। तर हे अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। त्याच्यासाठी मी आता एक पातेली घेते आणि त्याच्यामध्ये हे बॅटर ओतून घेऊया। आपल्या कुकरमध्ये जी बसेल अशीच पातेली आपल्याला इथे घ्यायची आहे। आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आणखी अर्धा कप पाणी ओतून घेणार आहे आणि मिक्सरचं भांडं हलवून ते पाणी पण ह्याच्यामध्ये ओतून घेणार आहे। म्हणजेच आपल्याला एक कप बेसनासाठी टोटल 1.5 कप पाणी आणि अर्धा कप दही लागलेलं आहे। आता परत एकदा हे मिश्रण आपण सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया आणि मग आपण हे भांडं कुकरमध्ये ठेवूया। तर इथे मी कुकर गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये हे पातेलं बसवून घेऊया व्यवस्थित आणि त्याच्यावरती झाकण ठेवून देऊया आणि कुकरचं झाकण बंद करून 5 शिट्ट्या काढून घेऊयात। आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण इकडे ताटाला तेल लावून घेऊया। तर हे जे ताट आहे असे आपल्याला जवळजवळ 5 ताटं लागणार आहेत, त्याच्यासाठी थोडंसं अगदी किंचित तेलाचा हात घेऊन ताटाला लावायचं आहे। जास्त तेल घेतलं तर ते जे आपलं बॅटर आहे ते स्प्रेड होणार नाही ह्याच्यावरती, म्हणजे चिकटणार नाही ते ताटाला। तर आता हे झाल्यानंतर आपण फोडणी पण तयार करून घेऊया। त्याच्यासाठी मी भांड्यामध्ये 1 चमचा तेल घेतलेलं आहे, त्याच्यानंतर 1/2 चमचा हिंग घातलेलं आहे, 1 चमचा राई घालून घेऊयात आणि सफेद तीळ घालायचेत आपल्याला 2 चमचे, थोडेसे मिरचीचे तुकडे घालणार आहे मी इथे आणि 8-10 कढीपत्त्याची पानं। तर अशा प्रकारे आपली फोडणी पण तयार झालेली आहे आणि आता इथे हे भांडं मी कुकरमधून काढून घेतलेलं आहे आणि ते आता आपण एका विस्करच्या मदतीने चांगलं फटाफट हलवून घ्यायचे। ते आधी स्टार्टिंगला पातळ दिसतं थोडंसं, पण जेव्हा आपण ते बीट करतो त्याच्यानंतर ते एकदम सगळं छान एकजीव होऊन जातं। पण ही प्रोसिजर आपल्याला खूप पटापट करायची असते कारण ते थंड होऊन चालणार नाही। तर अशा प्रकारे आपण हे छान ढवळून घेतलेलं आहे आणि आपण तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी अशी असायला हवी। तर आता हे आपण ताटांवरती स्प्रेड करून घेऊया। तर ही प्रोसिजर पण आपल्याला खूप पटापट करायची असते, त्याच्यासाठी आपण आता हे असं मिक्सचर ह्याच्यावरती टाकून घेऊया आणि स्पॅटुलाच्या मदतीने एकसारखं पातळ असं पसरवून घेऊया। तर इथे मी हे एक ताट असं लावून घेतलेलं आहे, छान पसरलं गेलेलं आहे सगळीकडे। तर हे ताट आता आपण बाजूला ठेवून देऊया आणि मी आणखी एका ताटाला तुम्हाला लावून दाखवते। आणि फ्रेंड्स, तुम्ही जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला
सबस्क्राइब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल। आणि इथे आपलं सगळ्या ताटांना हे मिश्रण लावून झालेलं आहे। 5-10 मिनिटांनंतर हे आता हे आपलं ताट चांगलं सुकलेलं आहे, छान थंड झालेलं आहे। तर आता आपण सुरीच्या मदतीने याच्यावरती असे कट पाडून घेऊयात। आणि आता रोल करण्यासाठी सुरीच्या मदतीने शेवटचं थोडंसं टोक असं वरती करून घेऊया आणि मग दोन बोटाच्या मदतीने रोल पुढे सरकवत नेऊया, म्हणजे छान आपला रोल तयार होतो। तर इथे तुम्ही पाहू शकता आपला रोल किती सुंदर झालेला आहे, पूर्ण लेयर्स त्याच्यात स्पष्ट दिसत आहेत। तर आता मी इथे अजून एक तुम्हाला रोल काढून दाखवते। सुरीच्या साह्याने थोडंसं टोक फक्त वरती करून घ्यायचं आणि नंतर दोन बोटांच्या मदतीने पुढे सरकवत न्यायचं। हे खूप इझिली होतात रोल, त्याच्यात बिलकुल त्रास होत नाही करताना। तर अशा प्रकारे मी हे सगळे रोल तयार करून घेते। तर इथे तुम्ही पाहू शकता सगळे खांडवीचे रोल तयार करून काढून घेतलेले आहेत। आणि आता आपण जी फोडणी तयार करून ठेवली होती ती ह्याच्यावरती घालून घेऊया। तर अशा प्रकारे ही फोडणी आपण घालून घेतलेली आहे। आणि आता आपण ह्याच्यावरती ओल्या नारळाचा किस आणि कोथिंबीर घालून ही डिश गार्निश करूया। तर फ्रेंड्स, तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा। आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर फ्रेंड्स, तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू।